कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग शांता, तू एकटीच करते सगळं? अहो नाही नाही वहिनी साहेब, तोवर मला जेवढं होईल तेवढं करावं. सगळं आलंय ना ग इथे, ते रिकाम माती दिसत नाहीये, धान्य पण नाही, आणि विड्याची पानं कुठे आहेत? काल तरी इथेच ठेवलं होत. आणलीस का ती इकडे? होय होय. कुठे ठेवलीस मग? काय ग इथे आत ठेवलेस का बघ? ऐका, झाली ना तयारी? झालंय. शांता काय ग इकडे तिकडे काय फिरती आज? अगं 5 मिनिटात गुरुजी येतील. झाली ना तयारी? हे काय माती दिसना कुठं, आणि धान्य बी नाही. हो झाली आहे तयारी, फक्त ते माती, विड्याची पानं आणि धान्य कुठे ठेवलं ते सापडत नाहीये. असं वय, पण असं कसं झालं, कुठे आहे समज? अहो म्हणजे मी आणि अक्षरानी खर तर सगळी तयारी केली होती, इथेच ठेवलं होतं. आता कसं काय कुठे दिसत नाही मला कळत नाही. खरं देवा, असं कसं होईल, जरा बघा इकडे तिकडं. शांते तू बघशो डाव्या हातानं कुठे ठेवलं असेल तू. हा आजी झाली का ग तयारी? एवढ्या गडबडीनं मी आलो, मला वाटलं पूजा सुरू झाली असेल आता बदूर. अरे नाही र, ते माती आणि धान्य आणि इड्याची पानं कुठं गावना झाली आहेत. गावना कसं झालं असेल, इथंच कुठेतरी ठेवलेलं. बॅट ठेवलेस का बघ? बघते. हा ती तर बघितलं नाही. बघ गुरुजी आले नाहीत अजून? नाही येतील आता, इतक्यात येतील. बाकी तयारी झाली? हो तशीच झाली आहे तयारी. आत बी नाही आहे? नाही नाही ना. आई काय शोधताय? नाही काय नाही, ते माती धान्यानं हेड्याची पानं कुठं दिसणं झाली. आजी टेन्शन घेऊ नको, इथंच कुठंतरी असेल. आत बघितलंस का तिथं? आत बघितलं. नाही बघितलं. नमस्कार. 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 नमस्कार गुरुजी. चला पूजेला सुरुवात करूया का? म्हणजे काय मुहूर्त टळायला नको. तयारीला 1-2 मिनिटं लागतील, तुम्ही बसा ना तोपर्यंत. बसा, मी बोलवतो. ठीक आहे. धनाजी गुरुजींना दूध दे बळा. अहो मी सगळी तयारी केली होती मी आणि अक्षराने, पण ती माती धान्य आणि विड्याची पानं सापडत नाही तू इथे. हा तीच कळना झालंय, असं कसं होईल? काय झालं आजी एवढं टेन्शन घेऊ नको. थांब अगं, वस्तू अशी घरात ना कुणीकडे जाणार आहे, शांत डोसक्यानं शोधा जरा. थांब मी घेऊन येतो. काय झालं अधिपती, कुठं चाललंयस, काय शोधायला काय? अगं इथं यांनी समधी तयारी करून ठेवली होती, माती होती, धान्य होतं, इड्याची पानं बी होती. कुठं दिसना झाली आहेत? शोधा म्हणजे गायब झालं का काय? अरे देवा, म्हणजे घट बसायच्या आधीच घट पळून गेलं का काय? दुर्गे गप बस की, तुझ्या जिभेला काय हाड? असेल इथंच कुठं तरी. पर काय समजा हिताच होता म्हणलात की तुम्ही, मग गायब कसं काय झाले एकदम? आते तुला सांगू हे का नाही चांगलं लक्षण नाही बर का? म्हणजे आपल्या घरात इकडची गोष्ट तिकडं कधी बी झाली नाही ग, आणि आज हे घटस्थापनेच सामान हे गायब कसं झालं? हा म्हणजे देवीला ह्याच्यात ना काहीतरी सांगायचं असेल. बघा म्हणजे ताई नसताना हे जे काय तुम्ही करायलाच का नाही, ती देवीला बी मान्य नाही. अहो असं का बोलताय तुम्ही, देवीचा सण आहे, घटस्थापना आहे, देवीला का मान्य होणार नाही? अहो तसं नाही म्हणायचं मला, म्हणजे बघा की सामान सापडणं झालंय म्हणून म्हणायले म्या. अहो तसं नाही हो, कुणीतरी येता जाता डाव्या उजव्या हाताने ठेवलं असेल, तुम्ही उगीच त्याचे नको ते अर्थ काढू नका. त्यापेक्षा प्लीज जरा शोधायला मदत करता का? गुरुजी येऊन बसलेत कवाचे, मुहूर्त टाळा ना ग, आपण शोधूया की. हा चला तुम्ही शोधायला लागा. शांते तू बघ परत इथं, मी आतमध्ये परत बघतीये. कोणी ठेवलं होत काय? आम्ही सगळं इथेच ठेवलं होत. असेल इथेच कुठेतरी असणार. हा आई बोल. बाबा कसे आहेत, बरे आहेत ना?
अगं हो हो बाबा बरे आहेत, आराम करतायत, बरे आहेत, आम्ही बरे आहोत सगळे. तुम्ही कसे आहात, तू कशी आहेस आणि घरचे कसे आहेत सगळे? हो बरे आहेत. आत्ता घटस्थापनेच्या पूजेलाच चालले होते. बोल ना. हा अक्षरा, माझ्या मनात एक विचार येतोय. नाही म्हणजे तुझ्या सासूबाईंनी गणपतीसाठी आम्हाला बोलवलं होतं तिकडे, तर आता त्यांना सगळ्यांना जेवायला इकडे बोलवूयात का असं माझ्या मनात येत होतं. का कसं आहे ना की त्या दिवशी आलो आम्ही तिथे, पण चारुलता मॅडमशी फारसं बोलणंच नाही झालं. आणि अगं त्यांनी गणपतीत केवढा आहेर केला आम्हाला, हिराला सोन्याचे दागिने वगैरे. पातीत झालं ग ते. म्हणजे त्या म्हणाल्या की रीत आहे, पण आता त्यांनी रीत पाळली आहे तर आपणही रीत पाळायला हवी ना अक्षरा. काय वाटतं ग तुला? हा का आई, मला नाही वाटत असं काही करण्याची गरज आहे. आणि तसंही आता एवढं सगळं कुठे करणार तू एकटी? बाबांची तब्येतही खराब आहे ना. अगं नाही नाही अक्षरा, मी करते ग सगळं, नको काळजी करूस तू बाळा. आणि हिरा आहे ना माझ्या मदतीला. हा तू नको टेन्शन घेऊस त्याची. तू मला फक्त ना सांग, दिवस सांग कधी येणार आहात ते, चालेल का? बर ठीक आहे, मी बोलते अधिपतींची आणि कळवते. हो 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 कळव कळव. बाय. बर हो. चला लवकर करा, मुहूर्ताची वेळ टळून द्यायला नको. वय बाय झालीस की तयारी? शांता अगं गावला का नाही? मी वरच्या माळ्यावर बी बघितलं, कुठे बी नाही सामान. तेच की, कुठंच गावत नाही. ए राहू दे, सोडा, मी घेऊन येतो परदेशी. मातिया नाही जाऊ, मी घेऊन येतो. धान्य घरात असेल ते वापरा. नाही नाही कुठेही जायची गरज नाहीये, मी जास्तीचं सामान आणूनच ठेवलं होतं. धान्य आहे, माती आहे, विड्याची पानं आहेत, सगळं आहे. अच्छा म्हणजे तू ठेवलं होतंस का कुठेतरी दुसरीकडे? हो झालं मम्मी, पडलीस परत तोंडावर. ह्या अशा दोन दोन गोष्टी कशा पण आणल्यास ग दुर्गे? उगाच काहीतरी काय बोलतीयस, बरोबर केलं तिनं. वा अक्षरा, शाब्बास, सून शोभलीस तू या घरची. गुरुजी आता समजा येळेवर होईल बघा. सुनताई जा घेऊन ये. हो मी आणते. हा चला पूजेला सुरुवात करूया का? कोण बसणार आहे पूजेला? आवा ही काय आमची सुनबाई आहे की? चला जोडीनी पाटावर बसा. अधिपती बस की. नमस्कार करायचा आहे. ओम सर्व मंगल मंगल्ये जिवे दरबार तदादिगे चरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाये सहतन्नमः नमः प्रकृते भद्राय नियताम प्रणतात्मताम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.